सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण जलरंगातील तंत्रांचा दुसरा भाग बघणार आहोत। यातले काही तंत्र आपण पहिल्या भागात बघितले, आता आपण उर्वरित तंत्र बघू। तंत्रांचा नावाचा तक्ता तुम्ही नंतरही पाहू शकता। हे आहे लिफ्ट आउट तंत्र। यामध्ये एखादा खरखरीत ब्रश घेऊन तो ओला करून सुकलेला रंग उचलून काढायचा आहे। वाईपआउट तंत्राप्रमाणेच याचा उपयोग ढग इत्यादी घटक दाखवण्यासाठी करता येतो। फक्त काळजी घ्यायची की खालचा कागदाचा पृष्ठभाग निघून येणार नाही। अतिशय अलगदपणे हे काम करायचं आहे। हे फेदर आउट तंत्र। यात सुकलेल्या रंगांच्या कडा जर कडक झाल्या असतील तर त्या धूसर करण्यासाठी थोडा ओलसर ब्रश घेऊन आपण त्या पुसून टाकणार आहोत अलगदपणे, आणि बाजूच्या रंगामध्ये ते अलगदपणे मिसळून टाकणार आहोत। असं हे फेदर आउट तंत्र रंगांच्या कडा धूसर करण्यासाठी। विशेषतः दूरचे क्षितिजावरचे घटक जसे की डोंगर, डोंगरावरची झाडे झुडपे यांच्या कडा आपल्याला प्रामुख्याने जर दाखवायचे नसतील तर या तंत्राचा वापर केला जातो। आता पाणी रंगवण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत। इथे आपण जिथे पाणी दाखवायचं आहे तो कागदाचा पृष्ठभाग थोडा ओला करून घेणार आहोत ओल्या ब्रशच्या साह्याने, आणि त्या ओल्या पृष्ठभागावर ब्रशच्या उभ्या स्ट्रोक्सने, उभ्या फटकाऱ्यांनी मागील घटकांचे थोडे थोडे प्रतिबिंब दाखवणार आहोत। मागील घटकांच्या रंगापेक्षा कदाचित थोडा फिका रंग अशा पद्धतीने फटकाऱ्यांनी रंगवत आणायचा आहे। आता परत हे निगेटिव्ह पेंटिंग तंत्र जे आपण मागील व्हिडिओमध्ये भाग एकमध्ये पाहिलं, ज्यामध्ये फोरग्राऊंड किंवा पुढील भागातील फिक्क्या रंगाचे घटक खुलून दिसण्यासाठी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा अवतीभोवतीचे गडद रंगाचे लेपन करून घ्यायचे आहे। हे लिफ्ट आउट तंत्र आपण मागच्या व्हिडिओतही पाहिलं। त्यात साधा किंवा थोडा खरखरीत ब्रश ओला करून सुकलेला रंग अलगद उचलून काढायचा आहे। याचा उपयोग झाडाच्या फांद्या किंवा फुले किंवा पाण्यावरचे हायलाइट किंवा घराची छपरे, खिडक्यादारे अशा गोष्टी ज्या आपण आधी रंगवायच्या किंवा दाखवायच्या राहून गेल्या असतील ते दाखवण्यासाठी या तंत्राचा उपयोग करता येतो। अतिशय काळजीपूर्वक कागद खराब न होऊ देता आपल्याला हे काम करायचं आहे। हे सॉल्ट तंत्र। यामध्ये ओलसर अगदी सुकत आलेल्या रंगावर बारीक मिठाचे कण भरभरून चित्र पूर्ण सुकल्यानंतर ते अलगद काढून टाकायचं। आता चित्र पूर्ण सुकल्यानंतर आपण आधी लावलेली मास्किंग टेप जी आहे ती अलगदपणे काढून घेणार आहोत। अतिशय काळजीपूर्वक अलगदपणे हे काढायचे आहे जेणेकरून खालचा कागदाचा पृष्ठभाग निघून येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे सुकलेलं मास्किंग फ्लुइडही आपण आता काढणार आहोत। हे मास्किंग फ्लुइड सुकल्यानंतर रबरसारखं चिवट झालेलं असतं व सहजगत्या आपण ते बोटाच्या साह्याने अलगदपणे काढू शकतो। हाताने काढायचे नसल्यास आपण हे मऊ अशा खोडरबरच्या साह्याने देखील काढू शकतो। फक्त खबरदारी ही घ्यायची की आपण पूर्वी लावलेले संपूर्ण मास्किंग फ्लुइड कण आणि कण काढून घेणं अतिशय आवश्यक आहे। ते जर तसंच राहून गेलं कागदावर तर त्याचा परिणाम कदाचित नंतर चित्रावरती वाईट होऊ शकतो। हवेमुळे किंवा धुळीमुळे तो भाग खराब होऊ शकतो, म्हणून शेवटच्या कणापर्यंत फ्लुइड काढून घ्यायचं। हे करताना हात ओलसर नसावा, नाहीतर आजूबाजूचा लेपन केलेला रंगही त्याबरोबर निघून जाण्याची शक्यता असते। सुरुवातीला थोडा दाबून अंदाज घेत घेत हे फ्लुइड काढून टाकायचं आहे। मास्किंग फ्लुइड सुकल्यानंतर रबरसारखं चिवट बनल्यामुळे काढायला अतिशय सोपं जातं। हे परत एकदा निगेटिव्ह पेंटिंग तंत्र, ज्यामध्ये फिक्या रंगांच्या घटकांना आकार देण्यासाठी त्यांच्या अवतीभोवतीचे गडद रंग रंगवून घ्यायचे आहेत। इथे आपण मगाशी केल्याप्रमाणेच पुढच्या भागातील झाडाझुडपांना आकार देण्यासाठी त्यांच्या मागच्या बाजूच्या झाडाझुडपांमधली गडद रंगछटा रंगवून घेत आहोत। आता हे ड्राय ब्रश तंत्र। यात सुकलेल्या रंगावर
थोड्याशा कोरड्या सुक्याच रंगाने ब्रशने रंगलेपन करायचे आहे. विशेषतः गवत, काटेकुटे असे घटक किंवा मग इतरही काही रंगचटा दाखवण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. हे तंत्र वेट इन वेट तंत्राच्या अगदी विरुद्ध दिशेने जाणारे तंत्र आहे. म्हणजेच वेट इन वेट तंत्रामध्ये खालचा पृष्ठभागही ओला आणि आपल्या ब्रशमधला रंगही ओला असे होते. इथे मात्र खालचा पृष्ठभाग आणि आपल्या ब्रशमधला रंग हे दोन्ही कोरडे आहेत. आता हे डिटेल पेंटिंग. चित्र बऱ्यापैकी पूर्ण होता होता त्यातील काही बारकावे म्हणजेच डिटेल्स रंगून घ्यायचे आहेत. यासाठी अगदी बारीक म्हणजे 0 किंवा 1 नंबरचा ब्रश वापरायचा आहे. झाडाच्या फांद्या किंवा इतर काही बारीक बारीक डिटेल्स या पद्धतीने रंगवून घ्यायचे आहेत. हे स्प्रेइंग तंत्र, यात टूथब्रशमध्ये रंग भरून घेऊन बोटाच्या साह्याने अलगदपणे त्याचा फवारा उडवायचा आहे. हे करताना नको असलेला भाग झाकण्यासाठी टिश्यू पेपर किंवा इतर काही वस्तू धरून घ्यायची. या तंत्रामुळे आपल्या चित्राला एक विशिष्ट पोत किंवा टेक्स्चर देण्याचे काम होते व चित्रात एक नाविन्य निर्माण होते. हे स्क्रॅचिंग तंत्र, यात कुठल्याही टोकदार वस्तूच्या साह्याने सुकलेला रंग खरवडून काढायचा आहे. विशेषतः गवत, काटेकुटे असे घटक दाखवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. हे करताना मात्र खालचा कागद उखडला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. हे फेदर आउट तंत्र, जे आपण मागच्या व्हिडिओमध्येही पाहिलं होतं, यामध्ये सुकलेल्या रंगाच्या कडक झालेल्या कडा ओलसर ब्रशने थोड्याशा पुसून काढून, खरवडून काढून किंवा धूसर करून आसपासच्या रंगात त्या मिसळायच्या आहेत. हे पुशिंग आउट पिगमेंट तंत्र, यात एखाद्या जाड कागदाचा स्टेन्सिलसारखा वापर करून विशिष्ट आकार जो आपला द्यायचा राहून गेला असेल तो ओल्या स्पंजच्या मदतीने पुसून काढायचा आहे. जलरंग चित्रात करण्याच्या दुरुस्तींपैकी हे एक अतिशय महत्त्वाचं तंत्र आहे. यातही अतिशय अलगदपणे काम करण्याची खबरदारी घ्यावी जेणेकरून खालचा कागदाचा पृष्ठभाग खराब होऊ नये. चित्र जवळून बारकाईने पाहिल्यास ते असं दिसेल व आपण वापरलेले विविध तंत्र यात स्पष्टपणे दिसून येतील. ही झाली आपण या 2 व्हिडिओजमध्ये वापरलेली विविध जलरंग तंत्रे. तर मित्रमैत्रिणींना ही सारी तंत्रे वापरून तुम्हीही आपली चित्रकला जरूर विकसित करा. नमस्कार.